नोएडा येथील सुप्रसिद्ध सद्गुरु हॉस्पिटल येथे नव्याने सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटल साठी काही पद भरावयाची आहेत, तर इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा। RMO पदसंख्या 2, पात्रता MBBS, पगार 60 ते 80 हजार। RMO पदसंख्या 6, पात्रता BMS, पगार 40 ते 50 हजार। नर्सिंग पदसंख्या 2, पात्रता GNM, पगार 15 ते 18 हजार। नर्सिंग ANM, पगार 12 ते 15 हजार। स्वीपर पदसंख्या 6, पगार 8 ते 10 हजार। या पदावर काम करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क करावा। शिवराज कांबळे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। खानापूर तालुक्यात आज 69 कोरोनाबाधित रुग्ण सापडले। तालुक्याचा आकडा 1101 वर आणि विटा शहराचा 683 वर पोहोचला। खानापूर तालुक्यात आज 69 कोरोनाबाधित रुग्ण सापडले। तालुक्याचा आकडा 1101 आणि विटा शहराचा 683 वर पोहोचला। खानापूर तालुक्यात कोरोनाचा आकडा रोज वाढताना दिसत असून तालुक्यात 69 कोरोनाबाधित सापडले आहेत। त्यातले एकट्या विटा शहरात 56 रुग्ण सापडले आहेत। खानापूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1101 वरती पोहोचला आहे, तर विटा शहरातील बाधितांचा आकडा 683 वर पोहोचला आहे। तालुक्यातील कोरोनाबाधितांपैकी 395 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 674 इतकी आहे। खानापूर तालुक्यात गतीने कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे। काल विटे शहरातील टेस्ट केल्या गेल्या नसल्याने काल शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी आली नव्हती, पण आज धडाक्यात 56 कोरोनाबाधितांची आकडेवारी आली आहे। तालुक्याबरोबर विटा शहरात कोरोना वेगाने वाढतो आहे। ग्रामीणपेक्षा शहरात कोरोनाचा धडाका जोरात आहे। तालुक्याच्या एकूण रुग्णांपैकी 60% विटा शहरातील रुग्ण आहेत। खानापूर तालुक्यात आजवर 32 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।